मित्रांनो, ओल्ड ॲक्टिवा आहे ही, चालू होत नाही स्टार्टरवर, किकने चालू होते, हॉर्न चालू आहे. इंडिकेटर्स वगैरे चालू आहे परंतु स्टार्टरवर चालू होत नाही आहे. आपण इथे स्टार्टर जो आहे हा सर्व्हिस करणार आहे. मी स्टार्टर खोलतो आहे, तेव्हा याच्या केबल आपण काढून घेतो. मित्रांनो, हा स्टार्टर आपण आता ब्रशने साफ करून घेऊ. या ठिकाणी असे हे 8 जे बोल्ट येते, काढल्यानंतर ही बॉडी बाहेर येते. कार्बन भरपूर आहे मित्रांनो, हे बघा. ब्रश पूर्ण घासलेले आहेत, वेअर आउट झालेले आहेत. बघा, या पद्धतीने मी इथे ब्रश नवीन ॲसेम्बल करतो आहे. त्यासाठी कंपनीचे हे ओरिजिनल आणलेले ब्रश आहे. अशा पद्धतीने मी इथे ब्रश लावून परत रिअसेंबल करणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम आपण याला पेट्रोलने स्वच्छ धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, हे बघा, आपण एक एक पार्ट एकदम क्लीन करतो आहे. या पद्धतीने मित्रांनो, संपूर्ण पार्ट्स आपण क्लीन केले. हे स्क्रू काढून मी ही प्लेट काढणार आणि ब्रश बाजूला घेतो आहे. अशा पद्धतीने ही बॉडी मी बाजूला घेतलेली. या ठिकाणी हा जो बोल्ट आहे, या ठिकाणी मी हे ब्रश चेंज करतो. मित्रांनो, या ठिकाणी ब्रश आपण ॲसेम्बल करून घेतलेले. आता मी ब्रशला स्प्रिंग लावणार आहे आणि त्यावेळी हा आर्मीचर मोटर मी या ठिकाणी बसवतो. या पद्धतीने मित्रांनो, आपण या असेंब्लीच्या व्यवस्थित केलेली. बघा, अशा पद्धतीने मी याच्यावर मॅग्नेट असेंबल केलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला स्टार्टरला करंट देऊन मोटर चालू झालेली आहे किंवा नाही टेस्टिंग करून घेतो. अशा प्रकारे मित्रांनो, बॅटरीला आपण टेस्ट करून स्टार्टर ओके झाला किंवा नाही याची खात्री करू शकतो. मित्रांनो, मी मराठीत यासाठी बनवतो आहे माझे सगळे व्हिडिओ, की जे मराठी बांधवांना अडचणीत येऊ नये, काही कारागीर काय आहेत यांना काम सुलभ जावे व काही सल्ला वाटल्यास माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही मला कॉल करा आणि काही माहिती वाटल्यास विचारा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल ऐकून दाखवा. मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र. मित्रांनो, जुन्या बॅटऱ्या ज्या ॲसिडवाले असतात ते बघा. अशा प्रकारे मडगाड संपूर्ण गंज पकडतो आणि अशा प्रकारे त्याचे खपले निघतात. हे बघा, बॅटरीजवळ बर येते, त्यामुळं गाडी बऱ्यापैकी इतर गोष्टींना स्टार्टिंग ट्रबल यायला त्याला प्रॉब्लेम देऊ शकते. या ठिकाणे बॅटरीचा जो जॉईंट आहे, ते बघा, केबल इथे डबल जॉईंट केलेला आहे रेड वायरला, हा देखील निघालेला आहे आणि इथनं तुटून गेलेला आहे. हा आपण रिमूव्ह करणार आहे. हे बघा, हे सॉकेट मी पूर्ण क्लीन करतो आहे. हे बघा मित्रांनो, इथे ही वायर देखील तुटायला आलेली आहे. आपल्याला हे पूर्ण सॉकेट बदलायचं आहे. बघा, इझी निघालेली, तुटून गेलेली. हे सॉकेट मी या ठिकाणी नवीन टाकतो आहे. या पद्धतीने आपण इथं सॉकेट लावलं, याला इन्सुलेशन टेप